महाराज साहेब शहाजीराजे हे अत्यंत कर्तबगार असून त्यांना संधी मिळाली नाही. शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाच्या मुळाशी जा, तिथं तुम्हाला शहाजीराजे दिसतील. पुत्राचा भाग्यविधाता पिताच असतो, बाकी आमच्याकडे उलटा विचार करण्याची पद्धत आहे, हा भाग वेगळा. तसंही शहाजीराजे या नावाची ॲलर्जी आमच्यासाठी नवीन नाही, आदिलशहाचा नौकर हीच त्यांची ओळख. शहाजी महाराजांनी निजामाचा मृत्यू झाला सत्तेवर बसून कारभार हाती घेतला. तिने शाया फिरून पूर्ण हिंदुस्थानात आपला वसत निर्माण केला, परंतु दुर्दैवाने त्यांना पुन्हा संधी मिळाली नाही. आउट ऑफ बॉक्स विचार केला तर कळेल स्वराज्याचा पाया हा शहाजीराजे या महान राष्ट्रपुरुषाच्या बुलंद खांद्यावर उभारला गेला. पण आपल्याला असे वाटते की शहाजीराजे यांची ओळख केवळ आदिलशहाचा सेवक या पलीकडे काहीच नव्हती. शिवाजी महाराजांनी जी स्वराज्याची एक मोठी व्यापक कल्पना मांडली ती शहाजीराजांच्या डोळ्यातीलच. जयराम पिंडे या प्रसिद्ध तत्कालीन कवीने म्हटले होते, ईत साहजू है ऊत साहजा, म्हणजे पृथ्वीचे रक्षण दक्षिणेत शहाजी आणि उत्तरेत शहाजान करीत आहे. शहाजीराजे म्हणजे मराठ्यांच्या इतिहासातील एक दुर्लक्षित व्यक्तिमत्व. आमच्या इतिहासकारांच्या दुर्लक्षपणामुळे त्यांना न्याय मिळाला नाही. शहाजी महाराज हे मलिक अंबरकडून गनमिकावा शिकले, परंतु पुढे गनमिकाव्यात शहाजीराजे तरबेज झाले. त्याचे उदाहरण म्हणजे भातवडीचे युद्ध. त्या दरम्यान जहांगीरने दक्षिणेमध्ये आदिलशाही, कुतुबशाही आणि अहमदनगरची निजामशाही यांच्याशी लढत पुकारली. दक्षिणेकडे छोटे छोटे हिंदू राज्य देखील त्याच्या डोळ्यात सलतच होते. निजामशाही सरदार मलिक अंबरने हे आक्रमण परतून लावण्यासाठी आदिलशाह, कुतुबशाह आणि ठिकठिकाणचे मराठे व इतर लोक एकत्र केले. मलिक अंबर हा गनमी काव्याचा गुरु होता. मुघलांचं मोठं व्यापारी शहर बुरानपूर याला सुद्धा मलिक अंबरने वेढा घातला. बुरानपूर वाचवण्यासाठी तिथल्या सुभेदाराच्या नाकी नऊ आले. मलिक अंबरने गनमी काव्याचे सर्वांना प्रशिक्षण देऊन मांडूपर्यंत धडक मारून मुघलांना चांगलीच मुसंडी मारली. त्याने नगर ते बुरानपूरपर्यंत युद्धक्षेत्र लांबवले. या मलिक अंबर आफ्रिकन हापशी माणसाने मराठ्यांना गनमी काव्याची देणगी दिली. शहाजीराजांची प्रतिष्ठा, पराक्रम व मुस्तुद्दीपणा या गोष्टी या युद्धात सिद्ध झाल्या. गनमी काव्याची लढाई किती उपयुक्त आहे हे भातवडीच्या लढाईने सिद्ध केलं. गनमी काव्याचा तो पहिला श्री गणेशा पुढे मराठीशाहीत उपयोगी ठरला. शहाजी महाराजांच्या दैदिप्यमान यशापुढे खुद्द मलिक अंबर असुरक्षित झाला. इतकेच काय, शहाजीराजांचे चुलत बंधू सुद्धा त्यांच्या यशाने जळू लागले. खेळोजी भोसले व शहाजी भोसले यांच्यात संबंध बिघडले. त्यावेळी 1625 शहाजी महाराजांनी निजामशाही सोडून आदिलशाहीमध्ये पदार्पण केलं. 1627 इब्राहिम आदिलशाह मेल्यानंतर पुन्हा शहाजीराजे निजामशाहीत आले. त्यावेळी मलिक अंबरचे निधन झालेले होते. त्याचा मुलगा फतेह खान ह्याच्या हाती निजामशाहीच्या चाव्या होत्या. त्यावेळी निजामशाही देखील कमकुवत झालेली होती. जहांगीरचा मृत्यू झाला आणि शहाजहान दिल्लीवर सत्तेत आला. त्याने लागलीच भली मोठी फौज दख्खनमध्ये निजामशाहीविरुद्ध पाठवली. पण शहाजीराजांनी त्यांच्या शौर्याने या भल्या मोठ्या फौजेला पाणी पाजलं. पुढे 1630 लखुजी जाधवांच्या मृत्यूने शहाजीराजे मुघलांना मिळाले. शिवाजी महाराज इतिहासात एवढे मोठे झाले की अनेक लोक त्यापुढे खुजे झाले. मंदिर पाहताना आपण पाया मात्र विसरू. दखन वाचवायचे असले तर आदिलशाही, निजामशाही व कुतुबशाही यांचं अस्तित्व महत्त्वाचं आहे हे शहाजीराजांनी पुरतं ओळखलं होतं. त्यामुळे मुर्तुजासारख्या लहान बालकाला मांडीवर घेऊन त्यांनी निजामशाहीला पुनर्जीवन दिले. दुर्दैवाने निजामशाही टिकली नाही आणि मुर्तुजाला दिल्लीच्या स्वाधीन करण्यात आलं व महाराज साहेब शहाजीराजांना पुन्हा आदिलशाहीत नोकरी पत्करावी लागली. आदिलशाही दरबारात पण त्यांच्या पराक्रमामुळे त्यांना मोठा मान होता. त्यांनी याचा फायदा घेऊन मराठी लोकांना सरदारकी द्यायला लावली. शहाजीराजांकडे त्या भागातले छोटे नायक राजे शरण येऊ लागले. शहाजीराजांनी या लहान लहान राजांना अंकित बनवलं, त्यामुळे त्यांचे राज्य वाचले. पण शहाजी महाराजांनी या सर्वांना आपल्याकडे वळवून एक अदृश्य फळी उभारली जी पुढे स्वराज्याच्या कामी आली. आदिलशहापेक्षा हे सर्वजण शहाजीराजांना खूप मानत. महाराज साहेबांच्या मुस्तुदेगिरीने व तलवारीच्या धारेने आदिलशाहीच्या सीमा 4 वाढल्या. शहाजी महाराज हे ध्येयपूर्तीसाठी अहोरात्र कष्ट करत होते. त्यांची होणारी प्रगती अनेकांना रुजत नव्हती.
अफजल खान, मुस्तफा खान, बाजी घोरपडे, बडी बेगम यांसारखा गड महाराज साहेबांना नेहमीच पाण्यात पाहू लागला। शहाजीराजांवर कित्येकदा कटकारस्थाने रचण्यात आली, परंतु बुद्धीच्या व शौर्याच्या बळावर त्यांनी ती सर्व कटकारस्थाने मोडीत काढली। शहाजीराजे केवळ प्रदेश जिंकत राहिले नाही, तर त्यांनी दक्षिण भारतात आपले राजकीय संबंध इतके मजबूत करून घेतले की शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजाराम महाराज नव्हे तर संताजी धनाजी, महाराणी ताराबाई या मराठ्यांच्या पुढच्या पिढीला देखील ते पावलोपावली मदतीलाच आले। शहाजी महाराजांचे कार्य आणि कर्तृत्व पाहताना एक गोष्ट मात्र नक्की दृष्ट्यार करता येत नाही, ती म्हणजे त्यांचे दोन कर्तृत्ववान पुत्र, एक म्हणजे संभाजी महाराज आणि दुसरे शिवाजी महाराज, दोघेही एकमेकांहून सरस। राजाधिराज संभाजी महाराज म्हणजे महाराज साहेब शहाजीराजांची हुबेहूब प्रतिकृतीस। शहाजी महाराजांनी आपले दोन्ही पुत्र इतके कर्तृत्ववान आणि मुस्तुद्दी घडवले की नियतीलाही त्यांचा हेवा वाटावा, आणि कदाचित त्यामुळेच की काय नियतीने शहाजीराजांपासून संभाजीराजांना वेगळं केलं। कनकगिरीच्या लढाईत थोरले संभाजीराजे धारातीर्थी पडले। एक पिता आपलं स्वप्न आपल्या पुत्रांमध्ये बघत असतो, शहाजीराजांनी देखील आपलं स्वप्न संभाजी आणि शिवाजीमध्ये पाहिलं असेल हे नक्कीच। स्वतःचा पराक्रमी पुत्र गमवल्यानंतर या महान पुरुषाला काय यातना झाले असतील हे त्याचं त्यालाच माहिती। त्यानंतर अवघ्या काही महिन्यातच हुदेगिरी या ठिकाणी शिकार करत असताना शहाजीराजांच्या घोड्याचा पाय एका विवरात अडकला आणि महाराज साहेब घोड्याच्या रिकबीत पाय अडकून फरफटले गेले, त्यातच त्यांचा मृत्यू झाला। शहाजी महाराजांच्या मृत्यूने स्वराज्याला मोठा धक्का बसला आणि स्वराज्याबरोबरच दक्षिण भारताचा मोठा आधार नाहीसा झाला। नंतरच्या पुढच्या पिढींनी व्यंकोजीराजे, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजाराम राजे व शाहू महाराज ही स्वराज्याची आधार श्रृंखला महाराज साहेबांना कधीच विसरली नाही, कारण शहाजी महाराज केवळ त्यांचे महान पूर्वजच नव्हते तर उभ्या स्वराज्यरूपी वटवृक्षाचे मूळ आधार होते। छत्रपती शाहूंनी म्हणजे शहाजी महाराजांच्या पंतूने आपल्या पंजोबाचं अपूर्ण स्वप्न पूर्ण केलं। हुदेगिरी या छोट्याशा खेड्यात संधी रूपात घेणारा हा राष्ट्रपुरुष, स्वातंत्र्याचा प्रणेता आमच्या हृदयात कायम मराठा साम्राज्याच्या प्रतीक रूपाने जिवंत राहील हे निश्चित।